उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर येथे वास्तव्यात असलेल्या एका 40 वर्ष इसमाने घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी व मेहुण्याच्या त्रासाने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दत्ता जळके असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पहिल्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर दत्ताचे दुसरे लग्न साखरा येथील अनिता हिंगडे हिच्या सोबत झाले होते. त्याला पहिल्या पत्नीपासून झालेली 2 अपत्ये होती तर अनितापासून एक असे 3 मुले व दोघे गावातच वेगळे राहत होते. 1 महिन्यापूर्वी दत्ता व पत्नी अनिता कार्यक्रमानिमित्त मोठ्या मेहुणा दिलीप हिंगडे यांच्याकडे सिंदगी या गावी गेले होते. तेथे त्याला अपमानित करून मारहाण करण्यात आली. त्यामुळे पत्नी अनिता माहेरी तर दत्ता आपल्या गावी परतले. दुसऱ्या दिवशी त्याला फोन करून पुन्हा बोलविण्यात आले. तो सासूरवाडीला पोहोचला मात्र पुन्हा त्याला अपमानास्पद वागणूक देत पत्नीला त्याच्यासोबत न पाठविता हाकलून दिले. मेहुण्याने दत्ताला दिलेली अपमानास्पद वागणूक व केलेली मारहाण तसेच पोलिसात केलेली तक्रार यामुळे दत्ता प्रचंड व्यथित झाला. तेव्हापासून दत्ता वडिलांकडे राहायला गेला. 15 मार्चला पहाटे 4 वाजताच्या सुमारास मृतकाच्या वडिलांनी उठून पाहिले मात्र दत्ता घरात दिसला नाही. त्याची शोधाशोध केली. तो समोरच्या खोलीत छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांनी बिटरगाव पोलिसात पत्नी व मेहुण्या यांच्या त्रासाने दत्ताने आत्महत्या केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनिता दत्ता जळके, पिंटू दिगंबर हिंगडे, संदीप दिगंबर हिंगडे, दिलीप दिगंबर हिंगडे सर्व राहणार साखरा तालुका उमरखेड यांच्याविरुद्ध कलम 306(34) नुसार गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी पसार झाला असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर मृतकाच्या नातेवाईकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.